महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व युतीचे सरकार येऊन 5 वर्षे पूर्ण होत असताना आपण ज्या गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्यांच्या खात्यातील पोलीस बांधवच अनेक प्रश्नांनी ग्रस्त असल्याचे दिसत आहेत. रात्रंदिवस कष्ट घेऊन सामान्य माणसापासून पंतप्रधानापर्यंत ज्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या जीवाची पर्वा न करता पार पाडत आहेत त्या पोलिसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधव ज्या आजही अनेक प्रश्नापासून वंचित आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काल प्रहारच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी तसेच राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील तमाम पोलिसांना 8 तासाची ड्युटी करण्यात यावी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पोलिसांना महसुली कर्मचाऱ्याप्रमाणे पगारी देण्यात यावे, त्याचबरोबर जे ना पोलिसांच्या जुन्या क्वार्टरचे जे बेहाल झालेले आहे, एकंदरीत तुम्ही बघितलं असेल की मागच काही दिवसापूर्वी अमित शहा जे केंद्राचे गृहमंत्री होते त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब सोलापुरात येत असताना कोट्यवधी रुपये खर्च हा आपल्या रेस्ट हाऊसवर करण्यात आला शासकीय विश्रामगृहावर, परंतु पोलिसांच्या वसाहतीची अवस्था एखाद्या गलिच वस्तीपेक्षाही वाईट झालेली आहे, त्या ठिकाणी बघण्यासाठी कुणालाही वेळ नाही आहे. त्याचबरोबर ह्या राजकीय सगळ्या लोकांना पोलिसांची जर मदत लागतीच, कारण काय यांचं जे काही प्रोटोकॉल चालतो ते सर्व पोलिसांवरच चालतो, पण एखाद्या वेळेस याच पोलिसांच्या ज्या गाड्या या मंत्री महोदयांच्या पुढे मागे फिरत असतात एखाद्या पोलिसांच्या गाडीमध्ये बसण्याची हिंमत गृहमंत्री साहेबांनी करायला पाहिजे. नक्कीच त्यांना पोलिसांचे काय काय अडचणी हे लक्षात येतील. आज तुम्ही बघत असाल की सोलापुरातील अनेक ठिकाणी अशा खराब रस्ते रात्री अपरात्री आमचे पोलीस बांधव नाईट राऊंड करत असतात, अनेक पोलीस अपघात होतात. मागही कुलकर्णी नावाच्या एका पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला. तर अशा अनेक प्रश्न आहेत, ते सोलापुरातील नव्हे तर पूर्ण राज्याचे आहे. तर या संदर्भात राज्याचे गृहमंत्री म्हणून ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी पोलिसांसाठी ज्या काही आमच्या मागण्या आहे हे मान्य करायला पाहिजे, अन्यथा आम्ही राज्यभर आमदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करण्याचा मानस ठेवलेला आहे. एकंदरीत या गोष्टीतून जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला किंवा आम्ही एकंदरीत मुख्यमंत्री साहेबांच्या घराला किंवा त्यांना घेराव घातला तर पुढील काही अनर्थ झाला तर ह्याला सर्वस्व शासन प्रशासन आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार असतील. यावेळी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिद मणियार, उपप्रमुख संभाजी वनमारे, मुदस्सर हुंडेकरी, सागर गायकवाड, शब्बीर नदाफ, सचिन वेनेगुरकर, मौला नदाफ, बतियार शेख, जाबीर सगरी, प्रणव शेंडे, अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.